कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षातील संपूर्ण कालावधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्यामुळे अकरावीतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीत प्रवेश द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शासनाकडे केली आहे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हे स्वाभाविक आहे परंतु कोरोनामुळे गेल्या शैक्षणिक वर्षामधील जास्तीत जास्त काळ कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळा या बंदच होत्या शिकवण्याचे प्रमाण हे जवळजवळ नगण्य असे होते त्यामुळे अशा अवस्थेत या या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी तरी कशी आणि कोणत्या आधारावर असा प्रश्न पालकांपुढे शिक्षकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे हे लक्षात घेऊन राज्य शासनाने ज्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या परीक्षा न घेता संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्याचे ठरवले आहे तसेच शासनाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील विना परीक्षा बारावीमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी या संघटनेने केली आहे